तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी उपस्थिती लावली. यावेळी दलाई लामा यांनी जागतिक दहशतवाद तसंच सक्तीच्या धर्मांतराबाबत रोखठोक मतं व्यक्त केली. सुमारे 2 दशकानंतर दलाई लामा नाशिकमध्ये आल्यानं त्यांना भेटण्यासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं हजर होते. पिंपरीचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नगरसेवक पदाच्या जागेची पोटनिवडणूक 18 जानेवारीला होती. या पोटनिवडणुकीत अखेर भाजप शिवसेना आमनेसामने आले, त्यामुळे राज्यात एकत्रित असलेल्या भाजप शिवसेनेतील वैध स्थानिक निवडणुकीत प्रखरतेनं दिसून येत आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकमध्ये सायकल सर्कल या वाहतूक बेटाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणारं हे शिल्पकृषी नगर येथील वाहतूक बेटावर साकारण्यात आलंय. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सायकल स्वारी करून उद्घाटन केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या 400 शाळकरी मुलांना विषबाधा झाली. शाळेतला भात खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना असून यातील 250 विद्यार्थ्यांवर करमाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार काळजीत सापडलाय. वातावरण असंच राहिलं तर आंब्याला आता येत असलेल्या मोहरावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आंब्याचं आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते. सातारा पाली यात्रेच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झालेत. हत्ती बिथरल्यानं यात्रेत गोंधळ उडाला. मृत व्यक्तीच्या नावे वयाचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात जळगावच्या धरणगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर शेख शाकीर शेख जमील असं त्याचं नाव असून तो वैद्यकीय अधिकारी होता. चांगले लेखक चांगल्या संहिता मिळाव्यात यासाठी मराठी निर्माता संघातर्फे दीर्घांक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून 19 प्रवेशिका असून त्यातील 3 स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र होणार आहेत. मुंबईला 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अंतिम फेरी होणार असून पुणे नाशिक आणि रत्नागिरीतून निवडून आलेल्या अंतिम स्पर्धकांचं नाट्य मुंबई येथे सादर करून अंतिम स्पर्धक निवडला जाणार आहे. जंगली प्राणी शेतात येऊ नये यासाठी शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून शेतकऱ्याचा बुलडाण्यात मृत्यू झाला. यात 5 प्राणीही दगावलेत. कुख्यात गुंड किसन काळे आणि लखन काळे यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांनी सोलापूर सांगली उस्मानाबाद जिल्ह्यात चोऱ्या आणि दरोड्यांनी धुमाकूळ घातला होता. पोलिसांवरही त्यांनी हल्ले केले होते. अकलूज येथील सद्गवान गावातून त्यांना अटक करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.